बुलेटिनच्या सुरुवातीला राज्यासाठी एक दिलासादायक बातमी, कारण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये पहिल्यांदाच ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 2 लाखांच्या खाली आली आहे. राज्यामध्ये सध्या 1,96,894 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यामध्ये सतत ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 2 लाखांच्या पुढेच राहिली आहे. दरम्यान आज 14,152 नवीन रुग्णांची नोंद झालेली आहे, तर 20,852 रुग्ण हे बरे होऊन घरी परतलेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं जे प्रमाण आहे ते 94.86% पोहोचलेलं आहे. त्यानंतर ठाण्यातली एक महत्वाची बातमी आहे. ठाण्यामध्ये बोगस ओळखपत्रांच्या आधारे 15 जणांनी कोरोना लस घेतल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आलेला आहे. यामध्ये एका अभिनेत्रीसह 2 सेलिब्रिटी असल्याची माहिती आहे. लस घेतलेल्यांना ओम साई आरोग्य केअर या संस्थेनं बोगस ओळखपत्र दिल्याची माहिती आहे. ठाणे महापालिकेच्या स्टँडिंग कमिटीच्या बैठकीमध्ये या प्रकाराबाबत चर्चा झाली. बोगस लाभार्थ्यांवर कारवाईची मागणी यावेळेला करण्यात आली आहे. दोषी तारखेने जर अडले आणि ते याच्यातनं ते सेलिब्रिटी किंवा त्यांचं स्टाफ त्या ठिकाणी सेलिब्रिटी म्हणून तारखेने त्यांनी जे स्टाफला त्या ठिकाणी स्टाफ आहे म्हणून त्यांनी जे भासवलं होतं, तर त्या यांच्यावरती त्या ठिकाणी चौकशी, पूर्ण चौकशी त्या ठिकाणी करावी. आणि जर त्या ठिकाणी त्या चौकशीमध्ये आपल्याला दोषी आढळलं त्या याच्यावरती त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्याच्या संदर्भातला आज आदेश करेल. पार्किंग प्लाझाच्या लसीकरणाच्या स्कॅममधनं नीरज चोपडानंतर चौकशी अहवालामध्ये 21 लोकांची अजून नावं समोर येत आहेत. ज्या ओम साई केअरच्या माध्यमाने हे पार्किंग प्लाझामध्ये कोविड केअर सेंटर चालू आहे, त्या ओम साई केअरबद्दल असे अनेक अनियमितरित्या काम करण्याची याच्या अगोदरही घटना घडलेल्या आहेत. मग ते ग्लोबल हॉस्पिटलमधलं व्हेंटिलेटरचा बेडचा विषय असेल किंवा आता हा घडलेला विषय असेल, याच्या अगोदर नर्सिंगचे जे नर्स होते त्यांचा जो पगाराचा विषय होता, आणि त्याच्यामुळे या ओमसाई केअरवर कारवाई ताबडतोबीने करणं गरजेचं आहे. यानंतर पुढची बातमी